वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 40 पैकी 35 जणांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलंय. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्यांची सुटका करण्यात आली. या सगळ्यांनी झाडाचा आधार घेतला होता तर अन्य 5 जणांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वसईविरार अग्निशमन दलाचे जवान, वाळीव पोलीस आणि तहसीलदार तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रभाव वाढला, बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते. चिंचोटीच्या धबधब्यावर पोहोचण्याकरता 2 तास चालावं लागतं, त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ इथे हेलिकॉप्टर देखील दाखल झालं. अत्यंत अवघड असा हा परिसर आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधल्या अशा अवघड धबधब्यांवर पर्यटक जातात, कसा जीव धोक्यात येतो हे अत्यंत गंभीर आहे सगळं. इथला आढावा घेतला माझे सहकारी प्रवीण नलावडे यांनी. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकलेले आहे. याच्या मागेच हा धबधबा आहे की आपण सध्या तिथे जाऊ शकत नाही कारण ओढ्याला भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि अनेक लोक तिथे अडकलेले आहेत. वसई विराचे अग्निशामक अधिकारी, तहसीलदारांचे कर्मचारी आणि वाली पोलिसांचे कर्मचारी इथे शोधकार्य सुरू आहे. तर हे जे वाली पोलिसांचे कर्मचारी आहेत ते हेलिकॉप्टरला दिशा दाखवत आहेत की ह्या ठिकाणी हेलिकॉप्टर थोड्याच वेळात इथे उतरणार आहे आणि जे काही रेस्क्यू करतील जे पर्यटक त्यांना ह्या ठिकाणी आणण्यात येईल. आणि आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते पर्यटक फिरण्यासाठी येत असतात आणि कदाचित पाण्याचा अंदाज आला नाही आणि आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे त्याच्यामुळे ही घटना घडली असावी. पोलीस वारंवार इथे आवाहन करतात की पोहण्यासाठी जाऊ नका, परंतु पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता इथे जातात आणि अशा घटना घडतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.